तर आम्ही जे असं आमचे संस्कृती जी असा टिकवून दिवपा खातीर आमचे प्रयत्न आसा आणि हे प्रयत्न आम्ही सदांच बरोबर घेऊन वतले एकवटान घेऊन वतले एकवटान सगळ्यांक घेऊन बरोबर. आज हे चित्र तुम्ही पळयतात ते चित्र एक वेगळे तिखेन वचपाचं आज एक आम्ही एक बावटो हातात घेतिल्लो असा. आम्ही पळयलं की शिगम्या चवान किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जे असा तितून राजकारण जावपाक जायना, तातून फक्त समाजकारण जावपाक जाय आणि हे समाजकारण आज आम्ही दाखवून दिले असतात. आज तुम्ही जर पळयले जाल्यार खूप वर्सांनी म्हाका दिसता खूप वेगळ्यावेगळ्या विचारांचे लोक आज एकठांय आयिल्ले आसात. ते एकाच खातीर एकठांय आयिल्ले आसात की आमचे संस्कृतीचे दर्शन घडोवपा खातीर आणि आमच्या भुरग्यांक बरे संस्कार घालपा खातीर आज आम्ही हांगासर परत एकदा जमिल्ले. फोंडा तालुक्याचो जो 10 तारखेक जो शिगमो जातलो ताजे हे आम्ही माळशीक आज श्रीफळ उपासून दवरपाक आयिल्ले आसात. तो शिगमोत्सव बरे तरेन घडून हाडपा खातीर आमचे कार्यकर्ते जे आसात ते सेवक जे आसात जे आमचे व्हॉलंटियर्स जे आसात त्यांनी खूप प्रयत्न केल्लो आसात. आम्ही गोंयचे पैशांच्यान आम्ही शिगमोत्सव सुरू केलो आणि 80 साकून आज जवळजवळ 40 वर्षां झाली. 40 वर्षां आम्ही हो शिगमो आम्ही साजरा करतात आणि सदांच माळशेचो आशीर्वाद घेऊन आम्ही फुडयतात आणि ही झाली 40 वर्षां. आणि आम्ही हे परंपरा ही आमची परंपरा ही जी असा बहुजन समाजाची शेतकऱ्यांची परंपरा आणि ही परंपरा जी असा आम्ही इथले 40 वर्षां झाली एका आणि पुढे चळवळी चालूच उरतली. हे एका मधी कोणे कितले प्रयत्न करू किती करपा फुटपा हे करपा ती म्हासा आहे म्हासा फुटली आम्ही काहीच ना म्हासा हे सगळं करून घेतात. आणि म्हाशेचे आमकां जी हंगसर जी देवस्थानची कमिटी असा ही सदांच आमकां त्यांचे हे आसता प्रोत्साहन आसता.